नमस्कार, मी अजित पाटील, युवराज्य लोचलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लोहार तालुक्यातील सर्वात मोठी असलेली पिंपळगाव लगे सेवा सहकारी सोसायटी निवडणूक नुकतीच संपन्न झाली. यामध्ये शेतकरी ग्रामविकास पॅनलला सलग 9 वेळेस विजय संपादन झालेला आहे. हा विजय म्हणला तरी ह्या ठिकाणी शेकापचे ज्येष्ठ नेते किशनराव पाटील लगे यांच्या माध्यमातून या ठिकाणी 9 वेळेस साकारला गेलेला आहे. त्याच्यावर मुलाखत घेतोय. सर, स्वागत आहे आपलं चॅनलमध्ये. आपण केलेलं गावाचं कर्तव्य आणि आपल्या विषयी असलेला गावकऱ्याचा आत्मविश्वास, त्याच्यामुळं आमच्या पूर्ण पॅनलला सहकार्य करून विजयी केला. एकंदरीत 45 वर्षामध्ये काम करत असताना 40-45 तुम्हाला होत आहेत, एकंदरीत लोकांसाठी आता विश्वास संपादन कसं केला तुम्ही? कारण आता कळलं की ही लढाई तुमची जी होती, धनशक्ती जनशक्ती होती, त्यामुळे तुमचा विजय झालेला आहे. काय सांगाल? आपण केलेली सभासदाची सेवा, वेळोवेळी कर्ज पुरवठा, वसुलीमध्ये सभासदाला सहकार्य करणं आणि त्यांना सांगून थकबाकीत न राहणं, कोणाची फसवणूक न करणं, अशा पद्धतीचे काम केल्यामुळं सभासद लोकांचा विश्वास वाढत गेला. त्याच्यामधून हा विजय सभासदाचा आणि सहकार्याचा सगळ्या. आता अजून पुढे 5 वर्ष तुम्हाला भेटले, अजून काय इच्छा आहे? शासनाच्या धोरणाप्रमाणे जे काही शासनाच्या योजना येतील त्या आपण आपल्या सोसायटी मार्फत समर्थपणे राबवायची. कोणाचा विश्वासघात होणार नाही, ह्याला पात्र राहून आपण पुढे काम करायचं. आता सुसोडे बजेट किती तुमच्या सध्याला? आता जवळपास 95 लाख ते 1 कोटीच्या जवळपास बजेट आहे. त्याच्या बजेटमधून बघितलं गेलं तर रिकवरी पूर्ण 100% तुमच्या गावात? नाही, 4-5% कमी होती. 100 लोकांना कर्ज वाटप आहे, त्याच्यापैकी 85 लोक चालू बाकीमध्ये आहेत, 10-12 लोक थकबाकीमध्ये. दादा, बघितलं गेलं तर आता सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा कर्ज वगैरे आत्महत्या होतात, त्या आत्महत्या थांबवण्यासाठी तुम्हाला काय वाटतं? आता तुम्ही 1 वर्षापासून कारभार बघताय, आत्महत्या थांबवण्या शासनाला यश येत नाही, तर तुम्हाला काय वाटतं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या कर्जरूपी होत आहेत, ते कसे थांबवता येतील? शेतकऱ्याला वेळोवेळी कर्ज पुरवठा करणं आणि जे काही शेतीसाठी सुविधा असतात, उदाहरणार्थ शेतीला लागणारी लाईट, ही लाईट जर व्यवस्थित मिळाली शेतकऱ्यांना तर त्याच्यामधून उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि शेतकऱ्याची आत्महत्या कमी होतील. आणि पाण्याची एक व्यवस्था, आमच्या लिंबोटी धरणामुळं आमचा बागायती एरिया झालेला आहे. आता लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळं त्याच्या थोडं अडचणी निर्माण होतात. आमच्या इथे एक शेतकरी आत्महत्या मागं झालेलीच आहे, असं या कर्जबाजारीपणाला कंटाळून. तुम्ही एवढं सपोज सहकष्ट बघता, तर या शासनाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? राज्य शासनाकडून, केंद्र शासनाकडून सोसायटीला काय उपाययोजना भेटल्या पाहिजे जेणेकरून अधिकरित्या सोसायटीचा कारभार वाढू शकेल? हो, आता नवीन धोरणाप्रमाणे नवीन आता यावेळेस आता योजना येण्याची शक्यता आहे. केंद्राचं सहकार क्षेत्रावर भरव लक्ष असल्यामुळे सोसायटीमधून सभासदाचा विकास होईल असं वाटते. शासनाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? म्हणजे शासनाने हे दिले तर अजून सोसायटीमध्ये बजेट वाढेल, लोकांना अजून रोजगार देता येईल किंवा व्यवसाय वाढता येईल किंवा अजून कर्ज देता येईल, असं काय तुम्ही? नाही, शासनानं आता हे जे नॅशनल बँक आहे ते आता नॅशनल बँकेशी आपली NDC बँक स्पर्धा करू शकत नाही. त्या पद्धतीनं जर त्या कोडीनं जर कर्ज वाटप केलं तर सभासदाचं आणखी ओढ सोसायटीकडे आणि त्या सोसायटीच्या माध्यमातून मध्यवर्ती बँकेकडे वाढू शकतो आणि त्याच्यातून शेतकऱ्याचा फायदा होतो. आणि कमी व्याज 1% असल्यामुळं दर आणि शेतकऱ्याची बँक असल्यामुळं लोकांना थोडी दुसऱ्या बँकेविषयी जी घबराट असते ह्याच्याविषयी तर सगळा आत्मविश्वास असतो गावातली पंचकमिटी असल्यामुळं. नाबार्डच्या काही योजना सोसायटीमध्ये वापरता येतात किंवा बँकेमार्फत नाबार्ड सोसायटीला कळवतात, त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी.